आसनगावकडे जाणारी गाडी कल्याण स्थानकात फालट्यावर उभी असताना दारात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने खेचून पळवून नेल्याची घटना 30 मार्च रोजी घडली होती. दरम्यान या चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडील चोरीचा फोन जप्त केला आहे. मुंब्रा स्थित 24 वर्षीय रुस्तम सिद्दीकी आणि जाहिद अन्सारी या दोघांना अटक केली आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी CCTV फुटेजचा आधार घेत या गुन्ह्यात 2 जणांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी गुप्त बातमीदार यांच्या सहाय्याने CCTV मध्ये दिसणारा एक इसम कल्याण स्थानकातील फ्लॅट क्रमांक 1 वर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी सिद्दीकीला अटक केली. त्यानंतर सिद्दीकीकडे चौकशी केली असता त्याने त्याचा बरोबर असलेल्या इसामाचे नाव आणि पत्ता सांगितला. त्यानुसार पुन्हा एकदा बातमीदाराने दुसरा आरोपी अन्सारी हा मुंब्रा येथील रशीद कंपाऊंड येथे असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रविवारी दुपारी अन्सारी याला अटक केली. अन्सारी याच्याकडून चोरी झालेला फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. सध्या या दोघांनाही सोमवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठवण्यात आली आहे. अधिक तपास कल्याण रेल्वे पोलीस करत आहेत. दिनांक 30 मार्च 2022 रोजी कल्याण स्टेशन येथे फिर्यादी ह्या आसनगावला जाणाऱ्या लोकलमध्ये बसलेल्या असताना त्या फोनवर बोलत होत्या. त्या बोलत असताना या अनोळखी आम्ही अटक केलेल्या आरोपीने त्यांना बघितलं आणि आरोपी यांनी A1 या प्लॅटफॉर्मवर असलेल्या गाडीमध्ये लोकल गाडीमध्ये चढून त्या लोकल गाडीच्या लगेज डब्यातून त्यांनी हात घालून फिर्यादी यांचा फोन खेचून चोरी केला. अशा प्रकारची तक्रार आमच्याकडे आल्याने आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे. ताबडतोब आम्ही तांत्रिक तपास करून त्यानंतर सदरची माहिती आम्ही आमच्या खबरेनं देऊन खबऱ्यामार्फत त्या आरोपींचा आम्ही माहिती घेतली आणि त्यांना आम्ही काल दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी मुंब्रा परिसरातून त्यांना अटक केलेली आहे. त्यांच्याकडून आम्ही गुन्ह्यात त्यांनी चोरी केलेला मोबाईल फोन हस्तगत केलेला आहे. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.